हॅलो फ्रेंड्स, मी श्रुतिका आणि आज आपण बनवणार आहोत बांगडा फिश फ्राय कसं बनवायचं आहे ते. सो रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण हे बांगडे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण टाकतो आहे आघोळ. आता हे आघोळ असं पूर्ण असं सगळीकडे लागलेलं आहे. आता आपण ह्याच्यात हळद, मीठ, आपण हे चांगलं असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण चांगलं असं सगळं मिक्स करून घेतलं आहे. आपण बांगडे फ्राय करायला घेतोय, सो त्याच्यासाठी आपण आधी टाकतोय मसाला, थोडस मीठ. आता हे मीठ आणि मसाला चांगला असा लावून घ्यायचा आहे पूर्ण मच्छीला. फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ टाकतो ह्याच्यात. आता आपण याच्यात ऍड केला रवा, थोडासा मसाला किंचित टाकायचा जरासाच. आता हे चांगलं असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा बांगडा आपल्याला असं चांगला घोळून घ्यायचा आहे. याच्यात पूर्ण असं लागायला पाहिजे. आपण तेल तापत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आता आपण हा घोळलेला बांगडा फ्राय करायला ठेवतो. आता आपण हा दुसरा पण टाकतोय त्याचा. आता असे आपल्याला चांगले हे असे फ्राय करून घ्यायचे आहेत. असे हे दोन्ही बाजूने फ्राय करून घेतलेत. असा हा आपला बांगडा फ्राय रेडी आहे. रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.